बघा एवढं सारं झाल्यानंतर एवढ्या कुणावरती दोषावरती आपण 2 तास बोलल्यानंतर 2 तास कीर्तन ऐकल्यानंतर आपणाला 2 गुणाबद्दल 2 गोष्याबद्दल सांगता जर येत नसेल तर हे सारं व्यर्थ आहे. म्हणलं रात्रभर वाचली गीता रामाची ऐकून तर त्याचं उत्तर सीता. म्हणलं कळलं का? बरं असू द्या. चला शेवटची ओवी मी तुम्हाला आता समजवतो आणि या संत काव्याचा समारोप करतो. शेवटची ओवी आहे, कोण वाचेल सांगा, कोण वाचते का? हा सांग बळा. व्हेरी गुड. अपकीर्ती वाचायची कशी बघा, तुम्ही अजून वाचत नाही, तुम्ही अजून लाजता, लाजायचं नसतं. मी लाजतो का बघा बघू, मी लाजतो का? चुकलं चुकलं काय, आपण विद्यार्थ्यासमोर बोलत असतो, आपलेच विद्यार्थी असतात, तसं तुम्ही विचार केला पाहिजे. चुकलं तर चुकलं, शिक्षक तर आपलेच आहेत, सांगतील चुकल्यानंतर. अजून काय? अपकीर्ती ती सांडावी, सतकीर्ती वाढवावी, विवेके दृढ धरावी, वाट सत्याची. अध्यात्म हे वाचता आलं पाहिजे बाळा ना. आपण आध्यात्मिक भूमीमध्ये जन्मला येतो, संत नामदेव तुकाराम ज्ञानेश्वरांचं नाव सांगतो, निवृत्तीनाथाचं जनाईचं मुक्ताईचं नाव सांगतो, समजलं? आणि आपणाला संतकाव्य वाचता येत नाही, कसंही वाचतो हे बरं नाही. अपकीर्ती ते सांडावी म्हणजे काय माहीत आहे? अपकीर्तीला बळी पडू नये. अपकीर्ती म्हणजे कुप्रसिद्धी. अपकीर्ती म्हणजे काय रे? कुप्रसिद्धी. बघा प्रसिद्धी 2 प्रकारची असते, सुप्रसिद्ध आणि कुप्रसिद्ध. वास दोन्ही असतो, सुगंध आणि दुर्गंध. कळालं का? तशा पद्धतीनं ही कीर्तीसुद्धा आहे. कीर्ती म्हणजे कुणी मुलगी नाही, कीर्ती म्हणजे काय रे? प्रसिद्धी. आपली जी प्रसिद्धी आहे, आपण पहिले गुण पाहत असताना असं म्हटलेलं आहे बघा, आपण काय केलं पाहिजे, आपण मार्ग स्वीकारला पाहिजे सत्याचा, विवेकाचा आणि आणि सांगा बघू संगतीचा, सतसंगतीचा. आणि त्यातून आपली कीर्ती वाढवली पाहिजे संत रामदासांना ते अपेक्षित आहे. आणि म्हणून शेवटच्या या दुसऱ्या समासामधील शेवटची ओवी जी आहे त्या ओवीमध्ये ते असं सांगतात, अपकीर्ती ती सांडावी. म्हणजे आपण कुप्रसिद्ध असू नये, वाईट काम आपल्या हाती होईल आणि मग आपण प्रसिद्ध होईल, जगाला माहीत होईल, त्या कामाची ओळख आपली असेल. आणि जेव्हा जेव्हा कुकर्माचा विचार होईल तेव्हा तेव्हा आपलं नाव समोर येईल. अशा पद्धतीची प्रसिद्धी आणि अशा पद्धतीची कीर्ती जर आपण मिळवत असू तर ते चूक आहे, ते उत्तम लक्षणामध्ये येत नाही बाळानो, ते येतं अपलक्षणामध्ये, ते येतं वाईट लक्षणामध्ये. अपकीर्ती ते सांडावी, सोडून द्यावी ती कुप्रसिद्धी, सोडून द्यावी कुकर्म, सोडून द्यावी. एवढं एवढे सारे गुण सांगितल्यानंतर ते आपोआप निघून जाईल. आणि मग धरावी काय? सतकीर्ती वाढवावी. सतकीर्ती म्हणजे सुप्रसिद्धी, चांगला मार्ग, उत्तम मार्ग. जे जे चांगलं आहे, चांगला विचार, चांगलं शरीर, चांगलं कार्य, चांगलं वाचन, चांगला अभ्यास, चांगली स्वप्न, हे सारं सारं त्यामध्ये. हे शब्द फक्त प्रतीक असतात, अध्यात्मामधली ही प्रतीक असतात, ती जाणून घ्यायची असतात, ती समजून घ्यायची असतात. आमच्यासारख्यांना त्याचा अर्थ त्याच्या अर्थापर्यंत पोचणं फार अवघड असतं, समजतं पण शब्दबद्ध करणं अवघड असतं. म्हणून शिक्षक सांगत असताना तन मन धन नीट लक्ष देऊन ऐकायचं प्रथमेश, आणि मग आपण काय करायचं, सुप्रसिद्धी जी आहे ती अंगीकारायची, ती वाढवायची. कुप्रसिद्धीच्या मागे लागायचं नाही, म्हणजे वाईट सोडून द्यायचं आणि चांगल्याच्या पाठीमागं लागायचं. सुप्रसिद्ध आपण असलं पाहिजे, जिथं जिथं चांगलं घडेल तिथं तिथं माझं नाव असेल, जे जे जगात चांगलं आहे ते मला मान्य असेल, ते योग्य असेल आणि ते मी अंगीकारेन. त्याला म्हणतात अपकीर्ती ती सांडावी, सतकीर्ती वाढवावी, विवेक दृढ धरावी, वाट सत्याची. विवेक म्हणजे, विवेक या शब्दाचा अर्थ कळतो आपणाला, तन मन धन सदविवेक. सदविवेक म्हणजे चांगल्या विचार, चांगल्या विचाराची कास धरावी, विवेक दृढ धरावी आणि पुढे काय म्हटलंय, वाट सत्याची. ही सत्याची वाट आहे, विवेकाची वाट आहे, ही श्रमाची परिश्रमाची वाट आहे, ही चांगला हा चांगला मार्ग आहे, हे उत्तम लक्षण आहे. आणि त्याची वाट धरणं, त्याला विवेकानं वागणं, कीर्ती वाढवणं, अपकीर्ती सांडणं असं म्हणतात. त्या विवेकाची वाट आपण धरावी आणि पुढे मार्गक्रमण करावं. अशा पद्धतीनं श्री दासबोध द्वितीय समास, दशक पहिल्या दशकामधील द्वितीय समास, दुसरा समास आहे हा.
उत्तम लक्षण नावाचा, उत्तम लक्षणं सांगितलेली आहे। दोन मिनिटात पुन्हा एकदा मी वाचून दाखवणार, नीट ऐका, माझ्याबरोबर वाचता आली तर म्हणा। बघा, वाचता येणं हे फार महत्त्वाचं साहित्यासाठी, समजलं? सर्वांनी माझ्याबरोबर जर म्हणता आले तर तुम्ही म्हणा। हां, चला सुरुवात, 1 2 3 स्टार्ट। श्रोती वावे सावधान, आता सांगतो उत्तम गुण, जेने करिता बाने खुण सर्वज्ञपणाची। वाट पुसल्याविन जाऊ नये, फळ ओळखल्याविन खाऊ नये, पडली वस्तू घेऊ नये एकाएकी। जनी अर्जव तोडू नये, पापद्रव्य जोडू नये, पुण्यमार्ग सोडू नये कदा काळी। तोंडाळाशी भांडू नये, वाचाळाशी तंडू नये, सतसंग खंडू नये अंतरयामी। आळसे सुख मानू नये, चाहडी मनास आणू नये, शोधल्या विन करू नये कार्य काही। सभेमध्ये लाजू नये, बाष्कळपणे बोलू नये, पैज ओढ घालू नये काही केल्या। कोणाशी उपकार घेऊ नये, घेतला तरी राखू नये, परपीडा करू नये विश्वासघात। वापकपण सांडू नये, पराधीन होऊ नये, आपले ओझे घालू नये कोणी एकासी। सत्य मार्ग सांडू नये, असत्य पंथे जाऊ नये, कदा अभिमान घेऊ नये असत्याचा। अपकीर्ती ते सांडावी, सतकीर्ती वाढवावी, विवेके दृढ धरावी वाट सत्याची। अशा पद्धतीनं आजचं हे संत काव्य